नमस्कार बंधू आणि भगिनींनो, वास्तुशास्त्र. आता जे वास्तुशास्त्र म्हटलं जातं, तर वास्तुशास्त्र हे आपल्या घरामध्ये नसून आपल्या वास्तुशास्त्र आपल्या हातामध्ये असतं, आपल्या डोक्यामध्ये असतं किंवा आपल्या विचारामध्ये असतं. वास्तुशास्त्राची जी मानसिकता आहे ते एक मनोरंजन भूमिका म्हटली पाहिजे. कारण काय असतं की आपलं जे घरातली रचना असते ते काही वेळा वास्तुतज्ञ असते ते तोडफोड करतात, आणि काही म्हणतात की तुमच्या घरातली जी रचना आहे ती तोडफोड न करता तुम्हाला सुचवू. तर अशा प्रकारचे जे साधू असतात, बुवा असतात, वास्तुतज्ञ असतात, तर ते एक पैसे उकळण्याचा एक वेगळ्या प्रकारचा धंदा आहे. कारण इकडली वस्तू तिकडे ठेवणे, तिकडली वस्तू इकडे ठेवणे, त्याच्यामुळं कुणाचं कधी समाधान होत नसतं किंवा कुणाला पैसा येत नसतो. फक्त एक मानसिक समाधान मिळत असतं एवढं मात्र खरं आहे. परंतु ह्या मानसिक समाधानासाठी तुम्ही अनेक रुपये, अनेक पैसे वाया घालवत आहात हे तुमच्या लक्षात येत नाही. आणि हाच जर पैसा तुम्ही गोरगरिबांना वाटला, अनाथालयाला वाटला किंवा जे उपाशी लोक आहेत, उपासमरण लोक आहेत, तर त्यांच्यासाठी खर्च केला, तर हे वास्तुशास्त्र जे आहे, जे वास्तुशास्त्र हे पूर्णपणे थोतांड आहे. तर त्याच्यामुळे लोकांनी ह्या वास्तुशास्त्राच्या आहारी न जाता आपल्या घरामध्ये आपलं जे घर आहे त्या घराला एक पुण्य मानून, जसं बांधलेलं आहे किंवा जे वाडवडिलांनी बांधलेलं आहे ते एक पुण्य मानून त्या दृष्टीने तुम्ही विचार करून चालला, तर तुमच्या घराला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. आणि तुमचं जर कष्ट करायची तयारी असेल आणि जगाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी असेल, मनामध्ये चांगला हेतू असेल, लोकांना सत्य वागायची सवय असेल, सत्यावर तुमचा विश्वास असेल, कोणतीही चूक होऊ देणार नाही आपल्याकडून, हा जर तुमचा ठाम विश्वास असेल, तुमच्याकडं भय नसेल किंवा तुम्ही कोणाच्या रे दारूच्या आहारी गेला नसेल, व्यसनाच्या आहारी गेला नसेल किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारे वाईट कामामध्ये अडकलेलं नसाल, तर त्यावेळी तुमच्या मनामध्ये एक प्रकारचं आत्मविश्वास निर्माण होईल. आणि अशा प्रकारच्या वास्तुरचना ज्या आहेत त्या वास्तुरचनाच्या आहारी न जाता तुम्ही तुमच्या चांगल्या प्रकारे तुमचं जीवन व्यतीत करू शकता आणि तुम्हाला चार पैसे मिळू शकता आणि सुखसमाधानी राहू शकता. धन्यवाद.